ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंढकी येथे 7 अंगणवाड्यापैकी 6 अंगणवाड्याला आजपर्यंत लाईट नव्हती, त्यावर मी व्हिडिओ शूटिंग करून माननीय ग्रामसेवक आणि सरपंच साहेब यांना दाखवून त्या व्हिडिओच्या माध्यमातून समस्या मांडली। त्या मासिक सभेमध्ये निर्णय घेऊन त्यांनी आज 4 महिन्यानंतर 6 अंगणवाड्याला लाईट मीटर आणि फिटिंग करून दिलेली आहे। त्यांना अंदाजे 1,30,000 रुपये खर्च आला असून आता संपूर्ण अंगणवाड्यामध्ये लाईटची व्यवस्था झालेली आहे। त्याबद्दल मी माननीय ग्रामसेवक साहेब आणि सरपंच साहेब यांचं मनापासून खूप अभिनंदन करतो। प्रधानमंत्री सौभाग्य योजना ही योजना प्रत्येक गावात, गावातील प्रत्येक कुटुंबात शाळा, अंगणवाडी, आरोग्य विभाग इथे 100% लाईट झाल्याचे शासन दावा करीत आहे, परंतु चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ब्रह्मपुरी तालुक्यात मेणके इथे 7 अंगणवाड्यापैकी 6 अंगणवाड्यामध्ये अजूनही शासनाने तिथे मीटर दिलेले नाही। तुमच्या अंगणवाडीमध्ये लाईट आहे का? आमच्या अंगणवाडीमध्ये आता 30 वर्ष झाले, 30 वर्षाचे आता 31 वर्ष झाले, 30 वर्ष पूर्ण 31 वर्ष लागला तरी आमच्या अंगणवाडीमध्ये आत्तापर्यंत लाईन नाही। ना गरमीमुळं मुलं असं घाम यायचं, मुलांना असं घाम निघायचं, मुलं घाबरल्यासारखी व्हायचे, तरी आम्ही काही शासनाने याच्यावर काहीच म्हणजे उपाय केलेला नाही। ज्यावेळेस आपली मुलाखत झाली होती या विद्युत संबंधाने, त्यावेळेस शासनाकडून कोणत्याही अंगणवाडी केंद्राला या इमारतीला विद्युत पुरवठा झालेला नव्हता। ज्यावेळेस आपण बातमी लावली त्यानंतर आम्हाला ग्रामपंचायतीला वाटलं की या अंगणवाड्यांसुद्धा मुलं असतात तर त्यांची सुविधा राखणे आमची जबाबदारी असल्यामुळे आम्ही त्या अंगणवाडींना विद्युतीकरण कशा पद्धतीने करता येईल याचं नियोजन केलं आणि 14 अंतर्गत ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व अंगणवाड्यांना विद्युतची व्यवस्था करून दिली। अंगणवाडी सेविका आणि त्यांच्या पालकांनी आमची समस्या लक्षात आणून दिली आणि त्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये एका सभेमध्ये आम्ही नियोजन केला आणि 14 वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या अधीनस्थ असलेल्या सर्व अंगणवाड्यांना मीटरची व्यवस्था करून दिली। सर्व इलेक्ट्रिक फिटिंगसहित येणारा विद्युत देयकेसुद्धा ग्रामपंचायतीतून भरेल अशा प्रकारची व्यवस्था आम्ही करून दिली आणि प्रत्येक अंगणवाडीला हॅन्ड लावून दिला। आमच्याकडे आत्तापर्यंत कोणीच आले नव्हते, पण पत्रकार साहेब आले होते आणि त्यांनी अंगणवाडीमध्ये पंखे वगैरे आहेत किंवा नाही म्हणून चौकशी केली, त्यांना काही ते आढळलं नाहीत। मग त्यांनी व्हिडिओ शूटिंग करून सरपंच साहेबांना जाऊन भेट घेतली आणि त्यांच्याविषयी त्या विषयावर त्यांनी चर्चा केल्या का प्रत्येक अंगणवाडीला तुम्ही बा फॅन वगैरे द्या, कारण कुपोषित मुलाचं वजन एक तर कमी होते आणि गरमीमुळे मुलं राहू शकत नाही असं वगैरे म्हणून त्यांनी त्यांच्याशी चर्चा झाली, सरपंच साहेबासोबत चर्चा झाली, पत्रकार साहेबांनी सरपंच साहेबात चर्चा करून मीटर आला आणि फॅन वगैरे त्यांनी फिटिंग करून दिली। सरपंच साहेबाचे आणि ग्रामपंचायतीचे मी धन्य आभार मानते।